नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण संपूर्ण संस्कृत आणि संयुक्त संस्कृत दोन्ही विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्वाचा आणि हमखास एक गुण मिळवून देणारा असा एक सोप्पा प्रश्न बघणार आहोत। हा मी जरी सोप्पा म्हणतोय तर भरपूर विद्यार्थ्यांसाठी तो अतिशय अवघड प्रश्न असतो, मात्र मी जी युक्ती सांगणार आहे आज तुम्हाला ती युक्ती जर तुम्ही वापरू शकलात तर तुमच्यासाठी हा प्रश्न अतिशय सोपा बनेल आणि तुम्ही सहजपणे एक गुण मिळवू शकाल। काय आहे तो प्रश्न? तर प्रश्न असा असतो, त्वम स्थाने भवान योजयेत आणि भवान स्थाने त्वम योजयेत। काय प्रश्न असतो? त्वम स्थाने भवान योजयेत म्हणजे तुमच्या जागी भवान वापरा, यूज त्वम इन्स्टेड ऑफ भवान। किंवा भवानचं वाक्य दिलेलं असतं आणि त्याच्या जागी सांगितलेलं असतं भवान स्थाने त्वम योजयेत, भवानच्या जागी त्वम वापरा। अशा प्रकारे हा प्रश्न संपूर्ण संस्कृतला विचारला जातो। संयुक्त संस्कृतचे जर विद्यार्थी असतील तर त्यांना हा प्रश्न योग्यम पर्यायम चिनुत या म्हणजे योग्य पर्याय निवडा यासाठी विचारलेला असतो। म्हणजे त्वम भवान ऑलरेडी वाक्यामध्ये दिलेलं असतात आणि उत्तर म्हणून त्वम येईल की भवान येईल एवढंच फक्त संयुक्त संस्कृतच्या विद्यार्थ्यांना शोधायचं असतं। चला तर मग बघूया हा प्रश्न सोडवायचा कसा। तर व्याकरण दृष्ट्या तुम्ही हे शिकलेलीही असाल की संस्कृतमध्ये कर्त्याच्या पुरुषवचनानुसार क्रियापदाचं पुरुषवचन बदलतं। संस्कृतमध्ये कर्त्याच्या पुरुषवचनानुसार क्रियापदाचं पुरुषवचन बदलतं, बरोबर? किंवा संस्कृतमध्ये कर्त्याचं पुरुषवचन आणि क्रियापदाचं पुरुषवचन हे सारखंच असतं, अर्थात हे दोनही नियम आपल्या नेहमीच डोक्यावरून गेलेले आहेत, बरोबर? 90% विद्यार्थ्यांना कदाचित हा नियम कळतच नाही। तर प्रश्न काय विचारलेला आहे? त्वम स्थाने भवान योजयेत म्हणजे मध्यम पुरुष एकवचनी कर्त्याच्या जागी तुम्ही प्रथम पुरुषी एकवचनी कर्ता वापरून हे वाक्य पुन्हा लिहा, असा त्यात थोडासा अर्थ समाविष्ट असतो। आणि अर्थातच कर्ता बदलायचा म्हणजे आपलं लक्ष कुठे असलं पाहिजे? क्रियापदाकडे। पण हे सगळे जे काही खटाटोप आहेत ते बऱ्याच विद्यार्थ्यांना अनाकलनीय असतात आणि त्याचमुळे आज मी एकदम सोपी युक्ती अशी तुम्हाला सांगणार आहे। 99% वेळा तुम्हाला ही युक्ती वापरून उत्तर नक्कीच सोडवता येईल। काय युक्ती आहे बघूया। तुम्हाला मी काही जोड्या सांगतो आहे, त्या जोड्या फक्त पाठ करायच्या आहेत। काय जोड्या आहेत? तर सी ती से ते शून्य तू, जोड्या संपल्या। काय जोड्या सांगितल्या? काय जोड्या सांगितल्या तिथे मी? सी ती से ते शून्य तू। काय जोड्या आहेत? सी ती से ते शून्य तू। अतिशय सोपं आहे, सी ती से ते शून्य तू एवढंच तुम्हाला पाठ करायचं आहे। काय पाठ करायचं आहे? सी ती से ते शून्य तू, सी ती से ते शून्य तू, सी ती से ते शून्य तू। जर तुमचं हे पाठ झालंय तर तुमचं मोर दॅन 50% काम झालेलं आहे। आता तुम्हाला हे पाठ करून आम्ही करणार काय? तर इकडे लक्ष द्या, एक उदाहरण बघूया। वाक्य आलं त्वम किंवा इथे लिहिलेले भवान फलम खादती। संयुक्त संस्कृतच्या अँगलने आपण थोडंसं हे वाक्य बघूया, त्वम भवान फलम खादती। आता तुम्हाला सांगितलं त्वम किंवा भवान या दोघांपैकी योग्य पर्याय जो आहे तो आपल्याला निवडायचा आहे। काय करणार आपण? आपण हे तर दोन तुम्हाला निवडायला दिलेले, मग या वाक्यामध्ये जे काही क्रियापद आलेले तिकडे आपलं लक्ष असलं पाहिजे। कोणतं क्रियापद आलेलं आहे? खादती। कोणता प्रत्यय लागलाय बघा? ती। ती कोणत्या कोणाच्या लाईनमध्ये येतोय किंवा कोणासाठी येतोय ती? तर भवानच्या रोमध्ये येतोय, म्हणजेच याचं उत्तर काय असलं पाहिजे? भवान। अर्थातच वाक्य काय बनेल? भवान फलम खादती। हे झालं तुमचं उत्तर, संयुक्त संस्कृत तुमचं काम झालेलं आहे। परत एकदा सांगतो, त्वम किंवा भवान निवडताना म्हणजे या वाक्यात त्वम उत्तर म्हणून येईल की भवान उत्तर म्हणून येईल, काय करायचं? क्रियापद बघायचं। क्रियापदाला जर इकडच्या लाईन मधले प्रत्यय लागलेले असतील, त आणि तची फॅमिली यांच्यापैकी प्रत्यय असतील, मी परत एकदा काय बोललो? त आणि तची फॅमिली यांच्यापैकी काही प्रत्यय असतील तर तुमचं उत्तर असेल भवान, आणि तची फॅमिली नसेल तर उत्तर काय असेल? त्वम। संयुक्त संस्कृतच्या विद्यार्थ्यांचं काम झालं। पुढे जाऊया संपूर्ण संस्कृतचे विद्यार्थी, तुम्हाला आता हे कळालेलं असेल, आता तुम्हाला बदलायचंय। तर भवान स्थाने त्वम योजयेत, ऑब्व्हियसली प्रश्न असा असणार आहे, तर भवानच्या जागी त्वम वापरा म्हणजे काय? 50% उत्तर तिथेच दिलेलं आहे, त्वम भवानच्या जागी त्वम वापरायचं आज्ञाधारकपणे। त्यानंतर उर्वरित वाक्य आपल्याला जसं आहे तसंच लिहायचंय। त्वम फलम फक्त काय करायचंय? या जोड्या जर तुम्हाला माहिती असतील तर तिची जोडी कुणाबरोबर आहे? सी। तुम्हाला फक्त काय करायचंय? तिच्या जागी सी एवढं लिहायचंय, तुमचं उत्तर आलेलं असेल त्वम फलम खादसे। हे झालं तुमचं उत्तर। एवढा सोपा प्रश्न, बरोबर? तर अशा प्रकारे तुम्ही हे सोडवू शकता। फक्त आता याच्यामध्ये काही काही प्रिकॉशन्स किंवा काही काही थोडंसं जिथे आपल्याला लक्ष द्यावं लागेल किंवा जिथे आपण चुकू शकतं अशा काही गोष्टी सांगतो, तेवढ्या जरा थोड्याशा व्यवस्थित लक्षात ठेवा। हे झाले रेग्युलर प्रत्यय, बरोबर?
आता एक शून्यचं बऱ्याच जणांना पटकन कळत नाही, त्यांच्यासाठी एक उदाहरण सांगतो. त्वम पुस्तकम पठ, त्वम पुस्तकम पठ. आता बघा इथे त्वम आलेला आहे, शून्य म्हणजे क्रियापदाला प्रत्यय लागलेला नाहीये. शून्य म्हणजे काय? क्रियापदाला प्रत्यय लागलेला नाहीये. पठला प्रत्यय लागलाय का? नाही लागलाय. म्हणजेच काय? इथे त्वम हे उत्तर आलेलं आहे. बघा इथे त्वम, आता इथे त्वमच्या जागी भवान वापरायचं आहे. म्हणजे काय? भवान पुस्तकम, भवान पुस्तकम पठ तू, झालं तुमचं उत्तर. शून्य तू, शून्य असेल तर तू जोडायचं आहे, व्हाईस वर्सा. बरोबर, तू असेल तर तो तू काढून टाकायचं आहे, एवढंच तुमचं उत्तर आलेलं आहे. मला वाटतं की आता ह्या उदाहरणांवरनं तुम्हाला बऱ्यापैकी व्यवस्थित कळालेलं असेल. आता याच्यात आणखी दोन गोष्टी फक्त तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे. काही ठिकाणी म्हणजे क्रू असा एक धातू आहे जो आठव्या गणाचा आहे, तिथे सचा बदल श होतो. सचा बदल काय होतो? श. त्याचमुळे सचा बदल श होताना, सचा बदल ज्यावेळी श होतोय, हा तर त्यावेळी इथे लक्षात ठेवायचं, कधी 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 शी असा बदल झालेला देखील तुम्हाला दिसेल. तर त्यावेळी शी हा प्रत्यय आलेला आहे, मग सरांनी आपल्याला ते प्रत्यय सांगितले आणि असं समजण्याची आवश्यकता नाहीये. आणि ते सेच्या जागी कधी कधी काय येईल? शी असा प्रत्यय येईल. तर ते तुम्ही लिहू शकता. आणि हे पण शक्यतोवर क्रू धातूच्या बाबतीतच होईल, इतर धातूंमध्ये शक्यतोवर अशी वाक्य नाहीये. बरोबर, पाठ करताना तुम्ही ते पाठ करायची आवश्यकता नाही, हळूहळू आपोआपच तुम्हाला जसं तुम्ही सराव कराल तसं तसं तुम्हाला ते लक्षात राहायला सुरुवात होईल. त्यानंतर काही क्रियापदांच्या जोड्या सांगतोय, त्या पाठ करून ठेवा. बरोबर, जोड्या काय आहेत? तर पहिली जोडी आहे देही ददातू, देही ददातू. त्यानंतर ब्रूही ब्रवीतू, देही ददातू ब्रूही ब्रवीतू. काय पाठ करायचं आहे? देही ददातू ब्रूही ब्रवीतू. सीती सेते शून्य तू, देही ददातू ब्रूही ब्रवीतू. एकदम सोपं आहे. सीती सेते शून्य तू, देही ददातू ब्रूही ब्रवीतू. खूप सोपं आहे बघा. सीती सेते शून्य तू, देही ददातू ब्रूही ब्रवीतू. त्यानंतर पुढची जोडी आहे शृणु शृणोतु कुरु करोतु. शृणु शृणु शृणोतु, शृणु शृणोतु, शृणु म्हणजे ऐकणे, शृणु शृणोतु कुरु करोतु, शृणु शृणोतु कुरु करोतु. हे थोडेसे बदलणारे क्रियापद आहेत म्हणून मी त्यांची लिस्ट लिहून देतो आणि सामान्यपणे हे वापरले जातात जास्त करून. आणि शेवटचं आसिही आसीत, आसिही आसीत. ही पाच क्रियापद फक्त तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायची आहेत. चला तर मग आता पूर्ण युक्ती काय झाली? पूर्ण तुम्हाला जे जोड्या पाठ करायच्या त्या कोणत्या आहेत? सीती सेते शून्य तू, देही ददातू ब्रूही ब्रवीतू, शृणु शृणोतू कुरु करोतू, आसिही आसीत. बस एवढं तुम्हाला पाठ ठेवायचं आहे. परत एकदा सांगतो काय पाठ करायचं आहे. सीती सेते शून्य तू, देही ददातू ब्रूही ब्रवीतू, शृणु शृणोतू कुरु करोतू, आसिही आसीत. आता ज्यावेळी वाक्य विचारलं जाईल, खास करून संपूर्ण संस्कृतचे विद्यार्थी, संयुक्त संस्कृत काही नाही, तुम्हाला फक्त क्रियापद बघायचं आहे, क्रियापदाच्या शेवटी कोणता प्रत्यय आलेला आहे त्यानुसार त्वम किंवा भवान हे आपल्याला निवडायचं आहे. त्यांच्यासाठी म्हणजे संयुक्त संस्कृतच्या विद्यार्थ्यांचं काम अतिशय सोपं आहे. तुम्हाला फक्त हे प्रत्यय शोधायचे, प्रत्ययांच्या वरती जो कोणी मी करता लिहिलेला आहे त्वम किंवा भवान, त्यापैकी तुम्हाला काय करायचंय? योग्य करता वापरून ते वाक्य पूर्ण करायचंय. बरोबर, तुमचा प्रश्न इथे मिटतोय. संपूर्ण संस्कृतचे विद्यार्थी, सर्वात आधी तुम्ही या पाच पैकी कुणी हे आलेलं आहे का, पाच जोड्यांपैकी कुठलं क्रियापद आहे का, त्याच्यावरती आपला फोकस असला पाहिजे. म्हणजे कसं? त्वम कार्यम कुरु. काय वाक्य आलेलं आहे? त्वम कार्यम कुरु. तर मग आता इथे तुम्ही बघू शकता कोणता क्रियापद कोणता आलेलं आहे? कुरु. आणि कर्ता कोण आहे? त्वम. बघा इथे कुरु त्वम, अर्थातच भवान वापरायला लावलं म्हणजे काय? तर मग मी आधी जरा प्रत्याठवायला सुरुवात केली. सीती सैते शून्य तू, देही ददातू ब्रूही ब्रवीतू, शृणु शृणोतू कुरु करोतू. म्हणजेच काय उत्तर यायला पाहिजे? भवान कार्यम करोतू. तर सर्वप्रथम आपण ह्या पाच जोड्या चेक करणार. पाच जोड्यांमधलं काही क्रियापद आलेलं आहे का? आलेलं असेल तर प्रेफरन्सने आपण ते लिहून टाकणार, नाही तर तुम्हाला ही युक्ती वापरता येईल प्रत्ययांची. बरोबर, म्हणजे जसं इथे आता मी बघितलं त्वम पुस्तकम पठ, पठ आहे का या पाच जोड्यांमध्ये? नाहीये. मग मी बघितलं की पठला प्रत्ययच नाहीये, प्रत्यय नाहीये म्हणजे शून्य. आणि मग शून्यची जोडी कोणाबरोबर आहे? तू. म्हणजेच काय? शून्यच्या पुढे आपल्याला काय लिहायचं? तू. वैसे वर्षा. आणखी काही उदाहरणं आपण बघूया आणि मग त्यानंतर हा टॉपिक तुम्हाला आणखी व्यवस्थित जो कळायला मदत होईल. विद्यार्थी मित्रांनो, आता इथे तुम्हाला सरावासाठी 10 क्रियापदं दिलेली आहेत. इच्छसी, गच्छतु, कुरु, प्रविशति, पूजयसी, दर्शयतु, प्रत्यागच्छ, रमसे, देही आणि कुरुते. या 10 क्रियापदांच्या समोर आता तुम्हाला फक्त एवढंच लिहायचं आहे की इथे कर्ता म्हणून
त्वम वापरला जाईल की भवान वापरला जाईल, बरोबर? तुम्हाला फक्त क्रियापद ऑब्झर्व करायचं आणि क्रियापद ऑब्झर्व करून त्वम की भवान ते फक्त त्याच्यासमोर लिहायचं आहे. वहीमध्ये तुम्ही लिहायला सुरुवात करा, तुमची उत्तरं लिहून झाली की त्यानंतर मग परत एकदा व्हिडिओ सुरू करा. आता व्हिडिओ पॉज करा. चला, उत्तर लिहून झाली आहेत, आपण आता चेक करूयात. इच्छसी कोणता प्रत्यय लागलेला आहे? सी. सी प्रत्यय कोणत्या लाईनमध्ये येतो? त्वमच्या. अर्थातच उत्तर काय राहील इथे? त्वम. सीति सेते शून्य तू देही ददातू ब्रूही ब्रवीतू शृणु शृणोतू कुरु करोतू आसी आसीत. हे सर्व आता आपण पाठ केलेलं आहे असं मी गृहीत धरतोय, बरोबर? आणि त्यानंतर तुम्ही हे सोडवायला सुरुवात करा आणि व्यवस्थित सोडवून झाल्यानंतरच व्हिडिओ चेक, व्हिडिओ पुन्हा एकदा सुरू करून उत्तरं चेक करा. नुसतं व्हिडिओ बघायचा आहे म्हणून व्हिडिओ बघू नका, जास्त फायदा त्याने होणार नाही. पुढचं क्रियापद बघा, गच्छतू कोणता प्रत्यय लागलेला आहे? तू. तू प्रत्यय कोणत्या रोमध्ये येतोय? तर भवानच्या. शून्य तू, तूच्या वरती जो कर्ता आहे तो कोण आहे? भवान. त्याच्यामुळे उत्तर काय येईल इथे? गच्छतू भवान. त्यानंतर कुरु, कुरु हे स्वतंत्र क्रियापद आहे, त्याच्यामुळे कर्ता काय येईल? तुमम. संयुक्त संस्कृतचे जर विद्यार्थी तुम्ही असाल तर तुमच्यासाठी मी एक सोपी युक्ती सांगतो. क्रियापदाला जर त आणि तच्या फॅमिलीमधला कुठला प्रत्यय असेल, त आणि तची फॅमिली म्हणजे काय, त, ती, ते, तू, ताम अशा प्रकारचे काही प्रत्यय असतील तर तुम्ही सरळ सरळ भवान हा करता लिहायचा. त्यातला कुणी नसेल तर तुम्ही त्वम हा करता लिहायचा. संपूर्ण संस्कृतचे विद्यार्थी असाल तर मात्र जोड्या व्यवस्थित पाठ करणे आणि जोड्या पाठ केल्यानंतर देखील जे खालचे प्रत्यय म्हणजे खालचे क्रियापद आहेत, देही ददातू ब्रूही ब्रवीतू शृणु शृणोतू कुरु करोतू आणि आसीही आसीत, या पाच जोड्यांपैकी कुठलं क्रियापद आलं आहे का ते आधी आपण चेक करायचं. ते नसेल तर मात्र सीती सैते शून्य तू याचा आधार घ्यायचा. आता बघा, चौथं क्रियापद आहे प्रविशती. प्रत्यय लागलेला आहे ती, अर्थातच उत्तर काय असेल? भवान. कर्ता कोण असेल इथे? भवान. पूजयसी कोणता प्रत्यय लागलेला आहे? सी. म्हणजेच काय? कर्ता कोण असेल? त्वम. त्यानंतर दर्शयतू सी ती सेते शून्य तू. तू कोणाच्या कॉलममध्ये आहे? भवान. म्हणजेच इथे वाक्याचा कर्ता कोण असेल? तर भवान. प्रत्यागच्छ प्रत्ययच लागलेला नाहीये. आता प्रत्ययच लागलेला नाहीये हे आपल्याला कळेल कसं? तर मग सपोज मी इथे जोड्या चेक केल्या, देही ददातू ब्रूही ब्रवीतू शृणु शृणोतू कुरु करोतू, यांच्यापैकी हे क्रियापद नाहीये आणि इथे सी ती से ते किंवा तू हे प्रत्यय पण लागलेले नाहीयेत, म्हणजेच इथे शून्य, शून्य अर्थात प्रत्यय नाहीये अशी ही केस आहे. म्हणजेच इथे उत्तर काय येईल? त्वम. रमसे आन्सर इज व्हेरी ऑब्व्हियस, उत्तर काय राहील? त्वम. देहीमध्ये परत एकदा हे जोड्यांमधलं आहे, देही ददातू ब्रूही ब्रवीतू, म्हणजेच उत्तर काय येईल? त्वम. कुरुते ते प्रत्यय लागल्यामुळे उत्तर काय येईल? तर भवान. अशा प्रकारे आपल्याला ही उत्तरं लिहायची आहेत. नक्कीच तुमची 10 उत्तरं बरोबर आलेलीच असणार. परत एकदा आपण दुसऱ्या वेगळी क्रियापदं घेऊन याचा सराव करूयात. आता इथे तुम्हाला 10 क्रियापदं दिलेली आहेत. शृणु लिखती करोशी आसीत रक्ष करोतु भाषसे ब्रूही तिष्ठ आणि प्रणमतू. मगाशी जसं तुम्ही व्हिडिओ पॉज करून उत्तरं लिहिली आणि नंतर चेक करण्यासाठी व्हिडिओ सुरू केला, त्याच पद्धतीचा अवलंब तुम्हाला इथे करायचा आहे. नुसतं व्हिडिओ बघायचा म्हणून व्हिडिओ बघू नका, जास्त फायदा कदाचित होणार नाही, बरोबर? तर आता इथे व्हिडिओ पॉज करा, उत्तरं लिहा. चला, तुमची उत्तरं लिहून झाली आहेत असं मी गृहीत धरतो. शृणु हे क्रियापद आलेलं आहे. आता शृणु हे जोड्यांमधलं आहे, देही ददातू ब्रूही ब्रवीतू शृणु शृणोतू, बरोबर? शृणु दोन प्रकारे लिहिले जातात, जसं मी फळ्यावरती लिहून दाखवलेलं होतं तसं, किंवा इथे जसं दिलेलं आहे त्या प्रकारे. अर्थातच कर्ता कोण असेल? त्वम. त्यानंतर लिखती हे क्रियापद आलेलं आहे, प्रत्यय लागलेला आहे ती, म्हणजेच आपला कर्ता कोण असेल? भवान. करोशी मगाशीच मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे कधी कधी सीचा बदल काय झालेला असतो? श. त्याच्यामुळे इथे करोशी कर्ता कोण असेल? त्वम. त्यानंतर आसीत जोड्यांमधली शेवटची जोडी, आसीही आसीत आणि आसीत कोणत्या कॉलममध्ये आहे? तर भवानच्या, म्हणजेच उत्तर काय असेल? भवान. रक्ष रक्षमध्ये प्रत्यय लागलेला नाही आहे, शून्य. देही ददातू ब्रूही ब्रवीतू शृणु शृणोतू कुरु करोतू आसीही आसीत जोड्यांमधलं कुठला हा शब्द नाही आहे आणि सी ती से ते याही अटींमध्ये ते बसत नाही, म्हणजेच शून्य तू करता असेल त्वम. करोतू आन्सर इज व्हेरी सिम्पल, करता आहे भवान. भाषसे कोणता प्रत्यय लागलेला आहे? से. म्हणजेच कर्ता कोण असेल? त्वम. ब्रूही
जोड्यांमधून विचारलेलं आहे. देही ददातु, ब्रूही ब्रवीतु, आणि ब्रूही कोणाच्या कॉलममध्ये आहे? तुमम. म्हणजेच करता का उत्तर काय असेल आपलं? तुमम. त्यानंतर तिष्ठ, तिष्ठमध्ये परत एकदा प्रत्यय कोणता लागलेला आहे? शून्य. प्रत्ययच लागलेला नाही आहे, म्हणजेच उत्तर काय असेल? त्वम. प्रणमतु, प्रणमतु, उत्तर काय असेल? भवान. बरोबर. तर अशा प्रकारे आपण ही उत्तरं सहजगत्या लिहू शकतो. आता इथे आपण थोडीशी वेगळ्या प्रकारे प्रॅक्टिस करणार आहोत. त्वम, भवान म्हणून करता म्हणून ऑलरेडी दिलेले आहेत. मी तुम्हाला दोन ऑप्शन्स देणार आहे, क्रियापदांचे दोन ऑप्शन्स देणार आहे. तुम्हाला त्याची उत्तरं लिहायची आहेत, म्हणजे त्या दोनपैकी कोणतं क्रियापद बरोबर येईल त्याला तुम्हाला अंडरलाईन करायचं आहे. आता सध्यापुरतं तुम्ही नंबर देऊन घ्या, 1 ते 10 असे नंबर वहीमध्ये देऊन घ्या, आणि जे उत्तर असेल तेवढंच फक्त लिहित चला. नंतर मग मी तुम्हाला ते चेक करून देणार आहे. तर पहिली जोडी आहे कुरु करोतु. पहिली जोडी कोणती आहे? कुरु करोतु. त्वम कुरु कि त्वम करोतु हे तुम्हाला लिहायचं आहे. आता उत्तर लिहिताना तुम्ही फक्त उत्तराचा शब्द लिहिला, म्हणजे कुरु हे उत्तर आहे की करोतु हे उत्तर आहे, एक नंबर देऊन तुम्हाला फक्त तेवढं उत्तर लिहायचं आहे. आणि मग जेव्हा मी तुम्हाला चेक करून देईल तुम्ही ते क्रॉस व्हेरीफाय करून घ्या. बरोबर. दुसरी जोडी आहे भवान. त्याच्याबरोबरची जोडी आहे शृणोती किंवा शृणोशी. यापैकी तुम्हाला योग्य उत्तर जे असेल ते तुमच्या नोटबुकमध्ये लिहायचं आहे. त्यानंतर त्वम देही की त्वम ददातु. योग्य जो शब्द आहे उत्तर म्हणून जो येणारा शब्द आहे तेवढाच फक्त तुम्हाला लिहायचा आहे. त्यानंतर त्वम आनयती की त्वम आनयसी जे उत्तर असेल ते तुम्हाला लिहायचं आहे. देअर आफ्टर भवान पश्यतु की पश्य, दोघांपैकी जे उत्तर बरोबर असेल म्हणजे भवान पश्य की भवान पश्यतु ते आपल्याला लिहायचं आहे. पूर्ण वाक्य लिहायची आवश्यकता नाही आहे, पश्य किंवा पश्यतु दोनपैकी एक ऑप्शन तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर भवान विभज की भवान विभजतु, उत्तर तुम्हाला लिहायचं आहे. विभज लिहायचं आहे किंवा विभजतु लिहायचं आहे. मग अशी आपण बऱ्यापैकी प्रॅक्टिस केलेली आहे. जोड्याही तुमच्या पाठ आहेत, सी ती से ते शून्य तू देही ददातु ब्रूही ब्रवीतु शृणु शृणोतु कुरु करोतु आसीही आसीत, ह्या जोड्या तुमच्या पाठ आहेत, त्यामुळे तुम्ही सहज हे लिहू शकाल. त्यानंतर भवान जानासी की भवान जानाती, उत्तर तुम्हाला लिहायचं आहे. भवान जानासी की भवान जानाती, योग्य जो शब्द असेल उत्तर म्हणून जो शब्द येणार असेल तेवढा तुम्हाला लिहायचा आहे. त्वम आगच्छ की त्वम आगच्छतु, त्वम आगच्छ की त्वम आगच्छतु, उत्तर तुम्हाला लिहायचं आहे. त्वम लभते की त्वम लभसे, ओके जे उत्तर बरोबर असेल ते आपल्याला लिहायचं आहे. भवान स्थापयतु की भवान स्थापय, जे काही उत्तर असेल ते आपल्याला नोटबुकमध्ये लिहायचं आहे. आता मी इमॅजिन करतोय की तुमचं हे सगळं उत्तर लिहून झालेलं असेल, नसेल तर व्हिडिओ पॉज करा, उत्तर लिहून घ्या आणि नंतर चेक करण्यास सुरुवात करा. चला तर मग आपण आता चेकिंगला सुरुवात करूयात. त्वम उत्तर यायला पाहिजे होतं कुरु, कारण तुम्ही जर नोटबुकमध्ये ऑलरेडी व्यवस्थित लिहून ठेवलेलं असेल सी ती से ते शून्य तू देही ददातु ब्रूही ब्रवीतु शृणु शृणोतु कुरु करोतु, तर कुरु कोणत्या कॉलममध्ये आहे? त्वमच्या, म्हणजेच उत्तर काय असेल? कुरु. बरोबर. त्यानंतर शृणोती आणि शृणोशी पैकी उत्तर बरोबर काय? शृणोती, कारण करता आहे भवान. त्यानंतर त्वम हा करता असल्यामुळे उत्तर काय येईल? देही आणि ददातू पैकी देही. त्वम आनयती की आनयसी, ऑब्व्हियसली आनयसी, कारण त्वम बरोबर कुणाची जोडी जाते? सी. भवान असतं तर आनयती उत्तर आलं असतं. त्यानंतर भवान पश्य की पश्यतु, ऑब्व्हियसली पश्यतु. भवान विभज की विभजतु, तर विभजतु, कारण सी ती से ते शून्य तू, तू कोणत्या कॉलममध्ये आहे? भवानच्या कॉलममध्ये, म्हणजे उत्तर असलं पाहिजे भवान. त्यानंतर भवान जानासी की जानाती, ऑब्व्हियसली उत्तर असेल जानाती, कारण सी ची जोडी आहे ती बरोबर, म्हणजेच जानाती हे उत्तर असलं पाहिजे. त्वम आगच्छ की आगच्छ तू, ऑब्व्हियसली आन्सर इज आगच्छ, शून्य. त्यानंतर त्वम लभते की लभसे, आन्सर इज लभसे. त्यानंतर भवान स्थापयतु की स्थापय, आन्सर इज स्थापयतु. आता संयुक्त संस्कृतच्या विद्यार्थ्यांना ज्या फॉर्मॅटमध्ये प्रश्न विचारला जाणार आहे ते फॉर्मॅट आपण बघतोय. जरी तुम्ही संपूर्ण संस्कृतचे विद्यार्थी असाल तरी सुद्धा तुम्हाला हा प्रश्न कामाचा आहे, तुम्हाला थोडीशी प्रॅक्टिस होईल. बरोबर. त्वम भवान निवडण्याची तुम्हाला थोडीशी प्रॅक्टिस होईल, त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे? आता इथे तुम्ही पूर्ण वाक्य लिहिण्याची आवश्यकता बिलकुल नाही आहे. तुम्ही फक्त त्वम करता म्हणून येईल की भवान करता म्हणून येईल तेवढं लिहायचं आहे. आता हे ॲक्च्युअल परीक्षेमध्ये कसं विचारलं जाईल
त्या पद्धतीत मी तुम्हाला वाक्य दिलेली आहेत. संयुक्त संस्कृतचे विद्यार्थी आता एक्झाममध्ये तुम्हाला या फॉर्मॅटमध्ये विचारलं जाणार आहे, त्वं भवान प्रजाजनैः सह कृषी कार्यम कुरु अशा प्रकारचं वाक्य दिलेलं असणार आणि तुम्हाला सांगतील की त्वं म्हणजे योग्य पर्यायम चिनुत आणि दोन पर्याय दिलेले त्वं किंवा भवान यापैकी तुम्हाला योग्य तो पर्याय निवडायचा असेल. तर आता मी तुम्हाला एक दोन मिनटं देतो, तुम्ही उत्तर लिहून घ्या, पाच एक ते पाच असे नंबर द्या, उत्तर लिहून घ्या आणि त्यानंतर मग चेक करण्यासाठी परत एकदा व्हिडिओ सुरू करा. आता इथे तुम्हाला क्रियापद शोधता आलं पाहिजे वाक्यामधलं, म्हणजे तुम्ही उत्तर बरोबर लिहू शकाल. व्हिडिओ पॉज करा. चला, तुमची उत्तरं लिहून झालेली असतील. पहिलं वाक्य आहे, त्वं भवान प्रजाजनैः सह कृषी कार्यम कुरु. मागील ॲक्टिव्हिटीमधली प्रॅक्टिस तुम्ही व्यवस्थित केलेली असेल तर तुम्हाला पटकन कळेल कुरु हे कोणत्या कॉलममध्ये येतं, त्वमच्या. सीती सेते शून्य तू देही ददातु ब्रूही ब्रवीतू शृणु शृणोतु कुरु करोतु. कुरु कोणत्या कॉलममध्ये आहे, त्वमच्या, म्हणजेच उत्तर काय असेल, त्वम. अतः त्वं भवान धनुः त्यज. आता क्रियापद कोणतं आहे, तर त्यज. त्यजला प्रत्यय लागलाय का, नाही, म्हणजेच काय, शून्य. प्रत्यय लागलेला नाही म्हणजे शून्य, म्हणजेच उत्तर काय असलं पाहिजे, त्वम. त्यानंतर त्वं भवान प्रयत्नेन कृषी कार्यम करोषी. करता कोण आहे, तर पहिले तर क्रियापद कोणतं आलेलं आहे, करोषी. मग अशी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की सीचा बदल कधी कधी श झालेला आपल्याला आढळतो, तर करोषी असल्यामुळे करता कोण असेल, त्वम. त्यानंतर त्वं भवान तू प्रजाहित द्रक्ष नृप असी. कोणतं क्रियापद आहे, असी. तर सी प्रत्यय लागल्यामुळे करता काय असेल, त्वम. त्यानंतर त्वं भवान तत् प्राप्तुयतस्व. विद्यार्थी मित्रांनो, एक जोडी मी तुम्हाला सांगितली नव्हती जेव्हा मी तुम्हाला जोड्या पाठ करून घेतल्या, तर एक जोडी मी तुम्हाला सांगितलेली नव्हती आणि मी ते जोड्या पाठ करून घेत असताना हेही बोललो होतो की 99% वेळा तुमचं काम होऊन जाईल. जो 1% होता ना तो हे वाक्य आहे. कधी कधी तुम्हाला प्रत्यय आलेला असेल स्व, म्हणजे क्रियापदाला जो प्रत्यय लागलेला असेल तो असेल स्व, आणि स्वची जोडी असते ताम बरोबर. स्वची जोडी कोणाबरोबर असते, त्वाम. परंतु ते खूप रेअर आहेत, म्हणजे मला जेवढं आठवत आहे तेवढे की तुमची दोन किंवा तीनच उदाहरणं आहेत पूर्ण पाठ्यपुस्तकामध्ये, दोन किंवा तीन उदाहरणं आहेत की जिथे स्वचा वापर झालेला आहे. त्याच्यामुळे जोड्या पाठ करताना मी स्व ताम अशी जोडी पाठ करून घेतलेली नाही आहे, तशी ती गरजेची देखील नाही. तुम्ही वेगळ्याने लक्षात ठेवा, किंवा तुमच्या ज्या लिहून झालेलं असेल, सीती सेते शून्य तू देही ददातू ब्रूही ब्रवीतू शृणु शृणोतू कुरु करोतू आसीही आसीत, त्याच्या खाली लिहून ठेवा लागलं असं स्व ताम. हे तुम्हाला वेगळ्या प्रकारे म्हणजे वेगळी असल्यामुळे सहज लक्षात राहून जाईल. संयुक्त संस्कृतचे विद्यार्थी असाल तर तुम्हाला काही प्रॉब्लेमच नाही आहे, कारण हा तच्या फॅमिलीतला प्रत्यय नाही आहे. स्व म्हणजे हा काही तच्या फॅमिलीतला प्रत्यय का, नाही. तुम्ही सहजपणे उत्तर लिहू शकता त्वम. म्हणजे संयुक्त संस्कृतचे असाल तर तुमचा तसाही प्रॉब्लेम नाही आहे. संपूर्ण संस्कृतच्या विद्यार्थ्यांनी स्व डॅश ताम ही एक जोडी लिहून ठेवा आसीही आसीच्या खाली. पुढची काही आपण वाक्य बघूयात. त्वं भवान अस्मात् सख्यम इच्छति. परत एकदा आता 6 ते 10 नंबर देऊन घ्या वहीमध्ये. पहिल्यांदा उत्तरं लिहा आणि मग चेक करा, कारण तुम्ही जर उत्तरं लिहून चेक करत नसाल ना तर मात्र आपलं किती चुकलं आहे किती बरोबर आहे हे कळायला थोडासा त्रास होईल. म्हणजे तुम्हाला असं वाटेल की आपल्याला येतं आहे, परंतु ॲक्च्युअलमध्ये ते खरंच किती येतं आहे याचं व्हेरिफिकेशन कधीच होणार नाही. मागच्या स्लाईडवरती तुमचे जर 5 पैकी 4 उत्तर बरोबर आलेले असतील तर तुम्ही पॅट ऑन युअर बॅक. ओके, शाबासकी द्यायला काही हरकत नाही आहे, कारण तो जो स्वचं जे उदाहरण होतं ते मी सांगितलेलं नव्हतं. आता मात्र तुम्हाला इथे पुढची जी 6 ते 10 आहेत 5ही उदाहरणं बरोबर आलीच पाहिजेत. व्हिडिओ पॉज करा. चला, तुमचं लिहून झालं असेल आता असं मी गृहीत धरतो. उत्तर आपण चेक करूया. त्वं भवान अस्मत्सख्यम इच्छती. प्रत्यय कोणता लागलेला आहे क्रियापदाला, ती, म्हणजेच उत्तर काय असेल, भवान. त्यानंतर त्वं भवान त्रायस्व माम. सेकंड लेसनमधलं उदाहरण आहे. उत्तर काय येईल, त्वं. त्यानंतर त्वं भवान आत्मानं मृतवत संदर्शय. कोणता प्रत्यय लागलेला आहे इथे, तसं पाहिलं तर प्रत्ययच नाही, संदर्शय शून्य, प्रत्ययच लागलेलं नाही. तुम्ही चेक करा ना, देही ददातू ब्रूही ब्रवीतू शृणु शृणोतू कुरु करोतू आसीही आसीत, यांच्यापैकी क्रियापद आहे का, नाही आहे. त्यानंतर सी ती असं काही दिसत आहे का, नाही. से ते असं काही दिसत आहे का, नाही. त्यानंतर शून्य तू मधला तू दिसतोय का, नाही. म्हणजेच इथे भले तुम्हाला क्रियापद ओळखता येत नसेल पण एवढं तर कळतंय ना की आपल्या जोड्यांपैकी इथे काहीच दिसत नाही आहे. काहीच दिसत नाही म्हणजे क्रियापदाला प्रत्यय शून्य आणि उत्तर त्वम, विच इज व्हेरी ऑब्व्हियस. त्यानंतर पुढचं वाक्य आहे, त्वं भवान वातेनोदरम पुरयित्वा तिष्ठ. प्रत्यय परत एकदा, कुठलाही प्रत्यय दिसत नाही आहे म्हणजेच उत्तर येईल त्वं.
जर तुम्हाला प्रत्यय शोधायला प्रॉब्लेम होत असेल तर मी जी युक्ती सांगितली ती लक्षात ठेवा. आधी जोड्या शोधायच्या, देही ददातु, ब्रूही ब्रवीतु, शुणु शुणोतु, कुरु करोतु, आसी आसीत. नसतील तर मग प्रत्यय शोधायचे, सीती सेते शून्य तू आणि मगाशी सांगितलेली स्वताम. त्यापैकी जर तुम्हाला काहीच नाही सापडते म्हणजे ऑब्व्हियस आहे की तिथे शून्य आहे, म्हणजे प्रत्यय नाही आहे. थोडक्यात उत्तर येईल त्वम. त्यानंतर त्वम भवान सत्वरम पलायिषसे, उत्तर काय येईल? त्वम, कारण से प्रत्यय आलेला आहे. परत एकदा आणखी पुढची काही उदाहरणं बघूयात. ही सगळी पाठ्यपुस्तकातील आहेत त्यामुळे आपल्याला ती सोडवता आली पाहिजेत. व्हिडिओ पॉज करा, ही पाचही उत्तरं लिहा आणि त्यानंतर मग परत एकदा चेक करण्यासाठी व्हिडिओ सुरू करा. पॉज द व्हिडिओ. चला, तुमची उत्तरं लिहून झाली असतील असं मी गृहीत धरतो. स्वीकरो तू, प्रत्यय लागलेला आहे तू, त्याच्याचमुळे उत्तर काय येईल? भवान सीती सेते शून्य तू. आता बऱ्याच विद्यार्थ्यांचा असा समज असतो की शेवटी आलेला शब्द म्हणजे क्रियापद. गरजेचं नाही, प्रत्येक वेळी शेवटी आलेला शब्द क्रियापद नसतो. त्यामुळे आपल्याला क्रियापद तर ओळखताच आलं पाहिजे आणि ते तुम्हाला नक्कीच येईल, कारण तुमची सर्व उदाहरणं जी आहेत ती पाठ्यपुस्तकावर आधारित असतील. त्याच्यामुळे पाठ्यपुस्तक आपण वाचलेलं असल्याकारणे आपल्याला सहजपणे कळेल की हे जे वाक्य आहे त्याच्यात क्रियापद कोणतं आहे आणि त्याचा अर्थ काय. बारावं वाक्य आपण बघतोय, त्वम भवान तत् कियता मूल्येन ददासी. क्रियापद कोणतं आहे? ददासी. प्रत्यय कोणता लागलेला आहे? सी. सी कोणत्या कॉलममध्ये येतो? त्वम, म्हणजेच उत्तर काय राहील? त्वम. त्वम भवान अपि अपरिचित एव आसीत, कोणतं क्रियापद आहे? आसीत. प्रत्यय लागलेला आहे त, म्हणजे आसीत. ऍक्च्युली ही जोड्यांमधली आहे ना. देही ददातु, ब्रूही ब्रवीतु, शृणु शृणोतु, कुरु करोतु, आसीही आसीत. आसीत शब्द कोणत्या कॉलममध्ये? भवान, म्हणजेच उत्तर आलं भवान. त्यानंतर वत्स त्वम भवान किमिच्छसी, कोणता प्रत्यय लागलेला आहे? सी, म्हणजेच उत्तर काय येईल? त्वम. त्वम भवान कणानां रचनां द्रष्टुं शक्नोषी, कोणता प्रत्यय लागलेला आहे? सी. सीचा बदल श झालेला आहे, बाकी कोणत्या कॉलममध्ये येतो? तो त्वमच्या, म्हणजेच उत्तर काय राहील? त्वम. आता भाग तीनमध्ये, आता इथे आपण संपूर्ण संस्कृतच्या विद्यार्थ्यांसाठी आपण हे आता शिकवत आहोत. संयुक्त संस्कृतचे विद्यार्थी असाल, तुम्हाला तुमच्या क्वेश्चन बेस्ड पॅटर्नवरती जर आणखी एक्सटेन्सिव्ह वर्कशीट हवं असेल तर तुम्ही माझ्या व्हॉट्सॲप नंबरवरती, म्हणजे 9552502588, अगेन आय रिपीट 9552502588, तुम्हाला एक्सटेन्सिव्ह म्हणजे इथे मी मोजकीच उदाहरणं टाकलेली आहेत पहिल्या एक दोन तीन धड्यांमधली, तुम्हाला जर संपूर्ण पाठ्यपुस्तकातली उदाहरणं हवी असतील किंवा तुम्हाला माझी ऑनलाईन लेक्चर्स अटेंड करायची असतील जी मी झूमवरती कंडक्ट करतो, तर तुम्हाला ती जर अटेंड करायची असतील, प्लीज व्हॉट्सअप मी युअर नेम अँड युअर स्टँडर्ड, ओके, आणि तुमचं संपूर्ण संस्कृत आहे की संयुक्त संस्कृत आहे ते मला तिथे मेन्शन करा. अकॉर्डिंगली तुम्हाला त्याचे मेसेजेस येत जातील, ओके. तर आता तुम्ही जर संयुक्त संस्कृतचे विद्यार्थी असाल तर तसं पाहिलं तर तुमचं लेक्चर संपलेलं आहे. सो इथून पुढे आता मी संपूर्ण एक्सक्लुसिव्हली संपूर्ण संस्कृतच्या विद्यार्थ्यांसाठी शिकवतो आहे. नववीचे असाल किंवा दहावीचे, पण हे आता संपूर्ण संस्कृतच्या विद्यार्थ्यांसाठी सुरू आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता इथे तुम्हाला वाक्य दिलेली आहेत आणि इथे जर सपोज त्वम असेल तर त्वमच्या जागी भवान वापरायचं आहे आणि भवान असेल तर भवानच्या जागी त्वम वापरायचं आहे. म्हणजे प्रश्न काय आहे? त्वम स्थाने भवान योजयेत किंवा भवान स्थाने त्वम योजयेत. जसं की पहिलं वाक्य दिलेलं आहे, त्वम प्रजाजनैही सह कृषी कार्यम कुरु. आता तुम्हाला त्वमच्या जागी भवान वापरून वाक्य लिहायचं आहे, ओके. जसं मी तुम्हाला समजावताना मगाशी सांगितलेलं होतं, आता उत्तर कसं लिहिलं जाईल? 50% उत्तर तसं पाहिलं तर तिथेच दिलेलं आहे सूचनेमध्ये, त्वम स्थाने भवान योजयेत, म्हणजे आपण त्वमच्या जागी काय करणार आहोत? भवान वापरणार आहोत. म्हणजेच भवान प्रजाजनैही सह कृषी कार्यम करो तू. करो तू कसं आलं? तर कुरुची जोडी कोणाबरोबर आहे? करो तू. मी तुम्हाला शिकवताना सांगितल्याप्रमाणे सगळ्यात आधी आपण जोड्यांमधनं चेक करणार, पाच जोड्यांपैकी आहे का? देही ददातु, ब्रूही ब्रवीतु, शृणु शृणोतु, कुरु करोतु. कुरु असल्यामुळे करोतु हे ऑब्व्हियस उत्तर असणार आहे, बरोबर. ते नसतं तर मग आपण प्रत्यय चेक केले असते, सी ती से ते शून्य तू किंवा स्वताम, हे आपण सगळं व्हेरीफाय केलं असतं, पण तशी काही गरज पडली नाही आहे. आता माझा सल्ला तुम्हाला असा आहे की तुम्ही उर्वरित जी पाच वाक्य आहेत त्याच्यामुळे डायरेक्ट उत्तर लिहिली तरी चालतील, बरोबर, कारण वर्कशीट मी तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपवरती पाठवून देईल. परंतु आता इथे तुम्ही डायरेक्ट उत्तर लिहा, बरोबर, आणि मग लिहून झाली की त्यानंतर चेक करण्यासाठी व्हिडिओ पुन्हा एकदा ऑन करा. पॉज द व्हिडिओ. चला, तुमची उत्तरं लिहून झाली असतील असं मी गृहीत धरतो. आपण आता उत्तरं चेक करायला सुरुवात करूया. अतः त्वम धनुः त्यज. त्वम आलेलं आहे म्हणजेच त्वमच्या जागी वापरायला काय लावलं जाईल? भवान. आणि मग भवान लिहिल्यामुळे तुम्ही जरा क्रियापद चेक करा. क्रियापद आहे त्यज. त्यज म्हणजे शून्य, म्हणजेच उत्तर काय येईल? अतः त्वम धनुः, अतः भवान धनुः त्यज तू.
कारण शून्याची जोडी कोणाबरोबर आहे, तू. शून्य म्हणजे प्रत्यय लागलेला नसेल, तुम्हाला त्याच्या जागी काय करायचंय, तू ॲड करायचं आहे. त्याच्या जागी नाही म्हणणार आपण, त्याच्या पुढे तुम्हाला तू ॲड करायचं आहे एवढंच, बरोबर. तर हे अशा प्रकारे सोडवलं जातं. बऱ्याच जणांना शून्य आणि तूमध्ये थोडासा प्रॉब्लेम असतो, तर हे लक्षात ठेवायचं, शून्य म्हणजे प्रत्यय लागलेला नसतो. आपल्याला काय करायचं आहे, प्रत्यय लावताना तू प्रत्यय जोडायचं एवढंच, आणि तू जर काढायची वेळ आली तर तू फक्त काढून घ्यायचं, दुसरं काहीच करायचं नाही. ओके, आता पुढचं वाक्य बघा. त्वं प्रयत्नेन कृषी कार्यम करोशी, उत्तर काय येईल, भवान प्रयत्नेन कृषी कार्यम करो ती, कारण शी म्हणजे ॲक्च्युअलमध्ये प्रत्यय आहे सी, त्याची जोडी आहे ती, तर करो ती असं उत्तर येईल. त्यानंतर एक महत्त्वाचं क्रियापद आता इथे आलेलं होतं, त्वं तू प्रजाहित दक्ष नृप असी, असी मध्ये धातू आहे अस. आता काय होतं, अस मध्ये ऑलरेडी एक स आहे आणि आपण जे जोड्या पाठ केलेल्या आहेत सी ती से ते शून्य तू, तर बऱ्याच जणांनी उत्तर काय लिहिलं असेल, भवान तू प्रजाहित दक्ष नृप अति. ॲक्च्युअलमध्ये अति हे उत्तर थोडं चुकेल. का चुकलं माहिती आहे का, कारण इथे थोडंसं दुसऱ्या गणाचा धातू असल्यामुळे थोडा प्रॉब्लेम आहे. असं मधला स आणि त्या प्रत्ययामध्ये पण ऑलरेडी स आहे, त्याच्यामुळे एकच स वापरला गेला तिथे, असी असं नाही झालं. काय झालं, असी, एका सचा लोप झाला. पण ज्यावेळी आपण ती प्रत्यय जोडणार आहोत त्यावेळी त्या सचा लोप होण्याचं काही कारण नाही आहे, त्याच्यामुळे उत्तर येईल अस्ती. एवढं फक्त थोडंसं लक्षात ठेव, असं धातूच्या बाबतीतच, बाकी ठिकाणी असं काही नाही होणार. त्यानंतर त्वं तत् प्राप्तुयतस्व, तुम्ही आता मगाशी मी तुम्हाला सांगितलं स्वची जोडी कोणाबरोबर आहे, तर ताम बरोबर, म्हणजेच उत्तर काय येईल, भवान तत् प्राप्तुम यतताम, बरोबर. तर अशा प्रकारे ही तुमची उत्तरं नक्कीच ॲटलिस्ट तीन तरी उत्तरं बरोबर आधीच असणार. आणखी काही उदाहरणं सोडवूयात. आता परत एकदा 6 ते 10 ही उदाहरणं तुम्हाला सोडवायची आहेत. सोडवून झाले की मग चेक करण्यासाठी व्हिडिओ चालू करा, पॉज द व्हिडिओ. चला, उत्तर लिहून झाली असतील, आपण चेक करूयात. भवान अस्मत सख्यम इच्छती, उत्तर काय, आता भवान वापरलेलं आहे म्हणजेच भवानच्या जागी आपल्याला काय वापरायचं आहे, त्वम. उत्तर काय राहील, त्वम अस्मत सख्यम इच्छसी. त्यानंतर त्वम, त्वम आता पुढे आलंय त्रायस्व, त्याच्यामुळे उत्तर काय राहील, त्रायताम, माम, माम काही बदलणार नाही, बरोबर. तर प्रत्येक वेळी शेवटचा शब्द म्हणजे क्रियापद या भ्रमात राहू नका, एवढंच मला तुम्हाला इथे सांगायचं आहे. त्यानंतर त्वमात्मानं मृतवत संदर्शय, बरोबर. आता ही पाठ्यपुस्तकातली वाक्य असल्यामुळे अशा प्रकारे राहतील. विद्यार्थ्यांनी इथे एक काळजी घेणं अतिशय गरजेचं आहे. जर समजा त्वम किंवा भवान संधी म्हणून आले तर तुमच्याकडे दोन ऑप्शन्स आहेत. परत एकदा सांगतो, संधी म्हणून आलेले असतील, आता त्वमात्मानं मध्ये त्वम अधिक आत्मानं ही संधी झालेली आहे, बरोबर. संधी झालेली असेल तर तुमच्याकडे दोन ऑप्शन आहे. एक तर तुम्ही ती संधी सोडवून संधी विग्रह करा, आणि संधी विग्रह केल्यानंतर काय वाक्य बनेल, त्वम आत्मानं मृतवत संदर्शय, मग हे वाक्य सोडवा. किंवा भवान आणि आत्मानं यांची देखील तुम्हाला संधी करावी लागेल. दोन्ही प्रकारे उत्तर लिहिलं तरी ते उत्तर बरोबर येईल, पण दोनपैकी एक कोणती तरी पद्धत तुम्हाला निवडावी लागेल. आता इथे मी संधी करून उत्तर सोडवून दाखवलेलं आहे. संधी करून म्हणजे कसं, भवान आणि आत्मानम यांची संधी काय होईल, भवानात्मानम. तुम्ही हेच उत्तर भवान आत्मानम मृतवत संदर्शयतु असं लिहिलं तरी चालण्यासारखं आहे, बरोबर. भवान आत्मानम मृतवत संदर्शयतु असं लिहिलं तरी देखील हे उत्तर बरोबर येईल. चॉईस इज युअर्स. पण मी तुम्हाला जर समजा संधी डिझॉल्युशनमध्ये किंवा संधी करताना जर प्रॉब्लेम होत असेल तर माझा सल्ला तुम्हाला असं राहील की तुम्ही संधी विग्रह करूनच उत्तर लिहा. ते जास्त म्हणजे चुकण्याची शक्यता कमी आहे, ते चुकण्याची शक्यता कमी आहे. बाकी उत्तरं दोन्ही बरोबर येतील. 9 वाक्य बघा. त्वं वातीनोदरं पूरयित्वा तिष्ठ, तुम आमच्या जागी वापरलं भवान, बरोबर. पुढचं वाक्य तसंच राहिलं, वातीनोदरं पूरयित्वा तिष्ठ तू, कारण शून्यची जोडी आहे तू बरोबर. शून्य म्हणजे प्रत्यय नव्हता, त्याच्यागी आपण प्रत्यय ॲड केला, प्रत्यय आला तू. त्वमुत्थाय सत्वरं पलायिष्यसे, परत एकदा इथे परत संधी झालेली दिसते तुम्हाला. त्वमुत्थाय म्हणजे शब्द काय आहे, त्वम उत्थाय. आता इथे उत्तर बघा, मी संधी सोडवून लिहून दाखवलेले आहे, भवान उत्थाय सत्वरं पलायिष्यसे. ॲक्च्युली हे उत्तर तुम्ही भवानुत्थाय म्हणजे नला पहिला उकार देऊन जरी लिहिलं तरी हे उत्तर बरोबर आहे. मी म्हटलं मगाशीच म्हटल्याप्रमाणे चॉईस इज युअर्स. पण शक्यतोवर जे आता जसं सोडवून दाखवलेलं आहे तसं सोडवलं तर चुकण्याची शक्यता कमी होते, कारण संधी करताना जर तुमचं लक्ष म्हणजे थोडंफार इकडे तिकडे झालं किंवा संधी चुकली तरी देखील उत्तर चुकीची येण्याचीच दाट दाट घनदाट शक्यता असते. ओके, प्लीज कीप इट इन माइंड. पुढची शेवटची 5 उदाहरणं आपल्याला बघायची आहेत. स्वीकारो तू भवान,
त्वं कियता मूल्येन ददासि, भवानपि अपरिचितः एव आसीत्, वत्स त्वं किम् इच्छसि, आणि त्वं कणानां रचनां द्रष्टुं शक्नोषि। मला असं वाटतं की आता व्हिडिओ बघणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याची पाच उत्तरं तर बरोबरच आली पाहिजेत। आता तुम्हाला सगळे खाच खळगे, सगळे अप्स अँड डाऊन यातले माहिती झालेले आहेत। आय होप अँड आय विश की तुम्ही ही सगळी उत्तरं बरोबर लिहाल। पॉज द व्हिडिओ, राईट डाऊन द आन्सर्स अँड देन अगेन स्टार्ट द व्हिडिओ फॉर चेकिंग युअर आन्सर्स। पॉज द व्हिडिओ। ओके, तुमची उत्तरं लिहून झाली आहेत, असं आपण गृहीत धरूया, उत्तर चेक करूया। स्वीकरो तू भवान, अर्थातच भवानच्या जागी काय वापरायचं आहे तुम्हाला, त्वम, आणि करो तू, स्वीकरो तू, करो तू जोडी तुम्ही पाठ केली आहे बरोबर। सीती सेते शून्य तू, देही ददा तू, ब्रूही ब्रवी तू, शुणु शुणो तू, कुरु करो तू। आता करो तूच्या आधी फक्त एक प्रिफिक्स ॲड झालेला आहे, त्याच्यामुळे ॲज सच तिथे काही बदललेलं नाही आहे बरोबर। करो तूची जोडी काय आहे, कुरु, त्याच्यामुळे उत्तर काय येईल, स्वीकुरु त्वम, स्वीकुरु त्वम, कारण स्वीमुळे काही बदलणार नाही ना। करो तू तुम्ही कुणाबरोबर पाठ केलं, कुरु बरोबर, ते तुम्हाला बदल तेवढा करायचा आहे। स्वी तिथे आला काय, आणखी दुसरा कुठला उपसर्ग आला काय, त्याने काही उत्तरात फरक नाही पडणार। ओके, त्यानंतर त्वं तत् कियता मूल्येन ददासी, उत्तर काय येईल, भवान तत् कियता मूल्येन ददाती, कारण सीची जोडी ती, हे तर खूपच सोपं होतं। तेरावं उत्तर बघा, आता इथे संधी झालेली आहे, भवानपी, त्याच्यामुळे उत्तर लिहिताना तुम्हाला एकतर त्वम अपी किंवा त्वमपी असे दोन ऑप्शन्स आहेत। त्वम अपी जसं इथे लिहून दाखवलेलं आहे, किंवा त्वम आणि अपी हे सेपरेट सेपरेट लिहिले तरी चालतील। आणि आसीतची जोडी कोणाबरोबर आहे, आसीही, त्याच्यामुळे हे उत्तर बरोबर यायला पाहिजे होतं। त्यानंतर वत्स त्वम किम इच्छसी, उत्तर राहील वत्स भवान किम इच्छती बरोबर, अशा प्रकारे हे उत्तर येईल। त्यानंतर त्वम कणानां रचनां द्रष्टुं शक्नोषी, उत्तर येईल भवान कणानां रचनां द्रष्टुं शक्नोती बरोबर। मला असं वाटतं की आता हा व्हिडिओ तुम्हाला व्यवस्थित कळालेला असेल। सपोज जर काही प्रॉब्लेम असेल तर परत एकदा रिवाइंड करून हा पूर्ण व्हिडिओ पहिल्यापासून बघा, आणि एक्सटेन्सिव्ह वर्कशीटसाठी यू कॅन कॉल मी, अशा प्रकारे होऊ शकतं। चला मग भेटूयात आपण आता पुढच्या लेक्चरमध्ये असाच एक टॉपिक घेऊन। थँक्यू।